कर्जत तालुक्यातील भीमा नदीच्या काठावर वसलेलं अष्टविनायकपैकी एक सिद्धिविनायक गणपतीमुळे राज्यात प्रसिद्ध सिद्धटेक चार हजार मतदार एक गाव या गावात सिद्धटेक देऊळवाडी वडारवस्ती आणि बेरडी ही गावं सिद्धटेक बेरडी ग्रुप समाविष्ट आहेत अकरा ग्रामपंचायत सदस्य असलेल्या या गावात ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्तानं प्रथमच बिनविरोध सदस्य आणि बिनविरोध सरपंच होण्याचा बहुमान सौपल्लवी सुजित गायकवाड यांनी मिळवून राज्यात एक इतिहास रचला असून उपसरपंचपदी सौ योगिता अमोल यांची बहुमतानं निवड करण्यात आली आहे ही निवड प्रक्रिया ग्रामपंचायतीच्या सभागृहात प्रशासनाच्या नियमांचं पालन करून पार पडली सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी भरत नारायण गाढवे आणि ग्रामसेवक अमोल श्रीराम बरबडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक प्रक्रिया संपन्न झाली सरपंचपदासाठी अभिजित रामभाऊ मांढरे आणि पल्लवी सुजित गायकवाड यांचे अर्ज दाखल झाले होते मात्र अभिजित मांढरे यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानं पल्लवी सुजित गायकवाड या सरपंचपदी बिनविरोध निवडून आल्यात तर उपसरपंच पदासाठी रमेश विठ्ठल पवार आणि योगिता अमोल भोसले यांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले होते यावेळी सौ योगिता अमोल भोसले यांना अकरापैकी सहा मतं मिळाल्यानं त्या बहुमतानं उपसरपंच म्हणून निवडून आहेत सरपंच आणि उपसरपंच या दोन्ही महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या असल्यानं राष्ट्रवादीनं सत्ता प्रस्थापित करून आपला झेंडा ग्रामपंचायतीवर फडकावला आहे या निवडीनंतरच सत्काराला उत्तर देताना सरपंच पल्लवी गायकवाड म्हणाल्या की महिला सरपंच आणि उपसरपंच पदावर असल्यानं महिलांच्या अडचणी सोडवण्यास प्रथम प्राधान्य देऊ स्मार्ट सिटी योजना राबवली जाऊ शकते तर मग स्मार्ट व्हिलेज का नाही गावात सीसीटीव्ही यंत्रणा रस्ते महिलांसाठी अत्याधुनिक आरोग्य सुविधा यांकडे भर देणार असून आमच्या नवीन पिढीची आधुनिक विचारसरणी आणि जुन्या पिढीचा अनुभव यांचा मिलाप करून गावविकासाच्या वाटेवर वेगानं प्रगती करून नेऊन त्यासाठी गावातील वाड्या वस्त्यांवर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जेवढी विकास कामं करता येतील ही सर्व कामं आम्ही सर्वच सदस्यांना सोबत घेऊन करणार असून सिद्धटेक हे विकासाचं मॉडेल झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास व्यक्त केला याप्रसंगी नूतन सदस्य पोपट वामन मोरे गणेश रामचंद्र भोसले लता सोमनाथ सांगळे सखाराम महादेव तांदळे तसेच अर्जुन भोसले भाऊसाहेब शेळके सारंग पाटील नलगे चिंतामन सांगळे मोहन भोसले गणेश भोसले सचिन बनकर गोविंद भोसले दादासाहेब कोराळे वैभव पालेकर किशोर सांगळे माऊली भोसले सोमा चव्हाण रामभाऊ भोसले अंकुश भोसले पांडुरंग भोसले आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते न्यूज रिपोर्टर सुजित गायकवाड एस्तन मीडिया श्रीगोंदा